लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजीव कोकाटे यांनी नुकताच राजीनामा दिला होता. लोकसभेला भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही या भूमिकेमुळे संजय कोकाटे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला. यानंतर आता संजय कोकाटे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलंय. शरद पवार गटात प्रवेश झाल्यानंतर मुंडा विधानसभा यात काम करणार असल्याचं यांनी स्पष्ट केलंय. पक्षाचा राजीनामा दिला होता आणि विचार विनिमय करून पुढील निर्णय घेतो असं सांगितलं होतं. आज 15 दिवस सहकाऱ्यांशी विचारविनिमय केल्यानंतर मी शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करायच्या निर्णयापर्यंत आलेलो आहे. येत्या 2-4 दिवसामध्ये मी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. हा निर्णय घेतला त्याचं कारण की आपल्या तालुक्यातील नेते बबनराव शिंदे व त्यांचे कुटुंबीय यांना भविष्यामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थारा नाही ही माझी खात्री झाली. आणि माझं जे धोरण आहे की ज्या व्यक्ती आणि जे पक्ष बबनराव शिंदे व त्यांच्या कुटुंबियाला मदत करतील ते माझे विरोधी पक्ष, हे धोरण कायम ठेवून मी हा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना भूतकाळामधले काही माझे सहकारी आहेत जे येतील त्यांना घेऊन, जे नाही येतील त्यांच्याही शुभेच्छा घेऊन मी भविष्यामध्ये माढा विधानसभा मतदारसंघामध्ये काम करणार आहे. आणि माझी या व्हिडिओद्वारे माढा विधानसभा मतदारसंघातील तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की ज्यांना या नव्या इनिंगमध्ये माझ्याबरोबर काम करायचं आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि एक नवीन दिवस नवीन पहाट म्हणून आपण या तालुक्यामध्ये जुलमी आणि भ्रष्टाचारी राजवटीचं परिवर्तन करण्याचा लढा उभारलेला आहे. या लढाईमध्ये शंभू महादेवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण 100% यशस्वी होऊ आणि येणाऱ्या लोकसभामध्ये तुतारीचं चिन्ह घेऊन कुठलाही उमेदवार येईल त्याच्यासाठी आपण जीवाचं रान करू. आणि या ठिकाणी पवारसाहेबांना एक